जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आषाढी एकादशी निमित्त जामनेर शहरातील विविध शाळांच्या वतीने दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडीमध्ये विठ्ठल रुक्माई संत तसेच वारकऱ्यांची वेशभूषा करून गळ्यातील टाळ मृदुंगाच्या नादात हरिनामाचा गजर करत सहभागी झालेले विद्यार्थी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते। जामनेर नगर परिषद चौक येथे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते सपत्नीक या पालखीचे पूजन करून सर्वांना त्यांनी आषाढीच्या शुभेच्छा दिल्या। ढोलताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात काढण्यात आलेल्या या दिंड्यांनी संपूर्ण जामनेर शहर जणू भक्तिसागरात न्हाऊन निघाले। माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आज आपल्या इथे आपल्यासोबत उपस्थित आहे आणि आज आषाढी एकादशी त्याचबरोबर बकरी ईद देखील आहे, तर याबद्दलची प्रतिक्रिया आपण माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांची घेणार आहोत। आज बकरी ईद पण आहे आणि आषाढी पण आहे, त्याबद्दलची आपली प्रतिक्रिया। आषाढी एकादशी आहे, अतिशय उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रभर आहे। गेले 2 वर्ष कोरोनामुळे सगळ्या यात्रा पालख्या सुद्धा पंढरपूरला सुद्धा कुठलाही कार्यक्रम झालेला नव्हता, त्यामुळे 2 वर्ष सगळ्या भाविकांच्या मनामध्ये पांडुरंगाला भेटण्याची एक आतुरता निर्माण झालेली होती। आज मला वाटतं सगळा बॅकलॉग भरून निघालेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आज संपूर्ण महाराष्ट्रभर मंदिरांवर, विशेष करून पंढरपूरला, अगदी गावगावी आपण जर इथे बघितलं असेल तर आज हजारो विद्यार्थी आज रस्त्यावर दिंड्या काढत आहेत। अतिशय उत्साहाचं वातावरण सगळ्यांमध्ये आहे आणि त्यातच दुग्ध सगळा योग आज ईदसुद्धा आहे। मुस्लिम बांधवांचे आमच्या ईदसारखा सणसुद्धा आज आहे। आषाढी एकादशी हा योगायोग आहे की एका दिवशी दोन्ही सण या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो। आषाढी एकादशीच्या निमित्त सर्व भाविकांना मनापासून खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या मुस्लिम बांधवांनासुद्धा ईदच्या निमित्ताने खूप शुभेच्छा देतो। पांडुरंगचरणी मी प्रार्थना करतो की बाबा पावसाळ्याला सुरुवात चांगली झालेली आहे, चांगले सुगीचे दिवस शेतकऱ्यांना त्या ठिकाणी येऊ दे, चांगलं धनधान्य पिकू दे आणि या राज्यामध्ये जो कोरोना राज्यात देशात जगातील जो थैमान घातलेला होता त्यातून आम्हाला मुक्ती दे। प्रतिपंढरपूर म्हणून जे आपलं शेंदुर्ण आहे या नगरीमध्ये आज आषाढी साजरी केली जाते, तर उद्याच्या दिवशी बकरी साजरी केली जाते, तर जो सामाजिक सलोखा या ठिकाणी सांभाळला जातोय त्याबद्दल आपण काय सामाजिक सलोखा सांभाळला जातोय शेंदुर राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी सामाजिक सलोखा आम्ही सगळेजण इथे ईद असेल आषाढी असेल आम्ही सर्वजण सगळे मिळून मिसळून या ठिकाणी साजरा करतो आणि गुण्या गोविंदाने या राज्यामध्ये आम्हाला जायचं विकासाला चालना या राज्यामध्ये द्यायची आहे। तर आपण बघितलं या ठिकाणी गिरीश महाजन यांनी आपल्याला ही प्रतिक्रिया दिलेली आहे। सामाजिक सलोखा देखील या ठिकाणी जोपासला जातोय। आज आषाढी आणि बकरी ईद ही एकत्र आल्याने प्रतिपंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या शेंदुर्णी नगरीमध्ये बकरी ईद ही उद्याच्या दिवशी साजरी केली जाणार आहे, तर आज आषाढीचा जो उत्साह आहे तो त्या ठिकाणी प्रतिपंढरपूर जे समजलं जाणारं शेंदुर्णी आहे या गावामध्ये साजरा केला जात आहे।
Thank you.
या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.